नमस्कार मित्रांनो, दिवाळी आता एकदम जवळ आलेली आहे आणि तुमच्यासाठी खास अशी मी नारळी वडी हलवाई स्टाईल ही रेसिपी घेऊन आलो आहे. तर रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि कमेंट बॉक्समध्ये कळवा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि छान छान असे पदार्थ करून खा. नमस्कार मित्रांनो, जोपाकी आणि ट्रॅव्हल ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण एक नवीन रेसिपी घेऊन आलो आहे, नारळाची वडी एकदम हलवाई स्टाईल. त्यासाठी आता आपण साहित्य पाहून घेऊया. तर आता आपण इथे चार नारळ किशनीवर किसून घेतलेले आहे. तर बघू शकतो छान असं आपण नारळाचं बुरादा करून घेतलेला आहे. तर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही नारळाची फोडी करून मिक्सरमध्ये सुद्धा फिरवून घेऊ शकता. तसंच आपण दीड वाटी साखर घेतलेली आहे, चार चमचे मिल्क पावडर, दूध, साजूक तूप, वेलची जायफळ पूड, पिस्ता आणि बदामचे काप. तर हे आपण डेकोरेशनसाठी वापरणार आहे. तर चला मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर आता आपण कढई एका साईडला तापत ठेवली आहे. तर आता आपण नारळाचा किस परतून घेणार आहे. यातला जो पाण्याचा अंश असतो तो आपल्याला थोडंसं काढून घ्यायचा आहे, म्हणजे आपली वडी छान अशी टिकते. आणि आपल्याला हे ढवळत राहायचं आहे. गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम ठेवायची आहे. आपल्याला हा भाजून नाही घ्यायचा आहे, फक्त आपल्याला ह्यातलं जे पाण्याचं अंश आहे ते सुकून घ्यायचं आहे, म्हणजे छान असा आपला किस सुटा सुटा रेडी होऊन जाईल. 5 मिनिटं फक्त आपल्याला ह्या अशा प्रकारे परतून घ्यायचं आहे, म्हणजे किस आपला छान असा सुटसुटीत होऊन जाईल. तर बऱ्यापैकी आता आपला किस सुटसुटीत झालेला आहे आणि पाणी सगळं आट सुकलं आहे त्याचं. तर आता आपण या स्टेजला ह्याच्यामध्ये ऍड करणार आहे दूध. एकदा आपण आता हे मिक्स करून घेऊया. म्हणजे नारळाचं किस आहे ना, दूध छान असं ऍब्झॉर्ब करून घेईल. आणि आता आपण ह्याच्यामध्ये ऍड करणार आहे साखर. तर मी इथे दीड वाटी घेतलेली आहे, तुम्ही तुमच्या हिशोबाने ऍडजस्ट करू शकता. कारण कोणाला गोड लागतो तर कोणाला कमी गोड लागतो, तर त्याच्या हिशोबाने तुम्ही ऍडजस्ट करा. तर एकदा हे मिक्स करून घेतो. आणि हे आता आपल्याला कॉन्स्टंट असं मिक्स करत राहायचंय जोपर्यंत साखर आणि खोबऱ्याचा किस एक जीव होत नाहीये, नाहीतर काय माहिती खालना लागण्याची शक्यता असते. नारळाची वडी जर आपल्याला छान अशी खुशखुशीत आणि सॉफ्ट व्हायला हवी असेल तर साखरेचं प्रमाण हे खूप इम्पॉर्टंट असतं. जर आपल्या नारळाचा किस एक मोठा बोल असेल तर आपण त्याला ऍटलीस्ट दीड वाटी साखर घेतली पाहिजे, म्हणजे नारळाची वडी सुकी पण होत नाही आणि छान अशी सॉफ्ट आणि प्रॉपर एकदम हलवाई स्टाईलमध्ये रेडी होते. बघू शकतात आता आपली साखर मेल्ट होऊ लागली आहे. तर एक 5 मिनिटं आपण ह्याला असं शिजू देऊया. तर इथे आपण साखरेचा पाक वगैरे काही बनवत नाही आहे, डायरेक्ट आपण साखर किसमध्येच टाकून ही वडी बनवतो. तर आता हे छान असं आता मिक्स होत आहे आणि तुम्ही बघू शकतात साखर सुद्धा आता छान अशी मेल्ट होत आली आहे. आता आपण या स्टेजला ह्याच्यामध्ये मिल्क पावडर ऍड करून घेऊया. तर इथे मी 4 चमचे मिल्क पावडर घेतली आहे. त्याचबरोबर आपण वेलची आणि जायफळची पूड सुद्धा ऍड करून घेऊया. आणि हे सगळं छान असं मिक्स करून घेऊया. तर मिल्क पावडर आपण ह्या यासाठी घालतो की छान अशी टेस्ट आहे जी एनहान्स होते आणि आतनं वडी सुद्धा छान अशी सॉफ्ट राहते. तर खूप सोपी आणि छान अशी रेसिपी आहे जी पटकन रेडी होते, जास्त वेळही लागत नाही. नारळाची वडी तर सगळ्यांनाच आवडते, तर त्यामुळे तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि आम शुअर की तुम्हाला ही आवडेल. आता बघू शकतात तुम्ही आपला केस जो आहे छान असा एकजीव होतोय. तर आपल्याला हे आता कढईपासून सेपरेट होईपर्यंत परतवून घ्यायचंय. तर तुम्ही बघू शकता आपलं वडीचं सारण छान असं होतं, सुकं सुकं होत आलंय आणि एकजीव होत आहे. तर आता आपण या स्टेजला ह्याच्यामध्ये थोडंसं केसर ऍड करणार आहे. आपण केसरचे एक 10-12 स्ट्रेंड घेतलेले, ते
ते आपण अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं याच्यामध्ये. आणि आता आपण सगळं परतून घेऊया. आपण केसर ह्यात शेवटला टाकलंय म्हणजे छान असा त्याचा वास आहे ना इंटॅक्ट राहतो वडीबरोबर, आणि तो फुलतो सुद्धा जेव्हा आपण हे सारण परतून घेतो. तर आता तुम्ही बघू शकता छान असा खमंग वास आलेला आहे वडीचा, म्हणजे हे सगळं छान असं एकजीव होऊन जाईल. तर तुम्ही बघू शकता आता हे सगळं एकजीव होतं. तर तुम्हाला बघायचं असेल ना की आपलं हे सारण प्रॉपर झालंय की नाही, तर आपण अशा प्रकारे गरम आहे तर आपण अशा प्रकारे एक गोल करून बघू शकतो की हे आपलं व्यवस्थित फिक्स राहतंय का. तर तुम्ही बघू शकता हे सारण प्रॉपरली अजून आपलं झालं नाही आहे, त्यामुळे हे सुट्ट आहे, त्यामुळे आपल्याला एक 5 ते 10 मिनिटं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. कारण जर आपण अशीच वडी जर आता घातली ना तर ती कडक नाही होणार आणि प्रॉपरली सेट पण नाही होणार. तर आता जोपर्यंत हे कढईपासून सेपरेट होत नाही ना सारण आणि छान असं एक मिक्सचर रेडी होत नाही आहे, आपण ह्याला परतून घ्यायचं आहे. कारण ही आता इम्पॉर्टंट स्टेज आहे, नाही तर आपण जेव्हा वडी करतो तर तुम्ही बघू शकता खूप वेळा फेल होते किंवा ती तुटते किंवा त्याचा चुरा चुरा होत राहतो. तर त्याचं मुख्य कारण हेच आहे की आपण जेव्हा वडी करतो तेव्हा हे बॅटर आपल्याला छान असं मिक्स शिजवून घ्यायचं असतं आणि हे आपल्याला कॉन्स्टंट असं स्टर करत राहावं लागतं, कारण नाहीतर हे खालनं लागण्याची शक्यता असते. आता आपण याच्यात थोडंसं तूप टाकणार आहे, जस्ट 1 स्पून. आता आपण सगळं मिक्स करून घेऊया. तुपाने एक छान असा फ्लेवर येतो. तर तुम्ही बघू शकता मिश्रण छान असं रेडी झालेलं आहे, कढईपासून सेपरेट होत आहे. तर आता आपण याला सेट करून घेऊया. या स्टेजला आपण गॅस बंद करूया. तर आता आपलं मिश्रण रेडी आहे. तर आपल्याला असं एक ताट घ्यायचं आहे आणि ह्याच्यावर आपल्याला जरास तूप लावून घ्यायचंय. अशा प्रकारे छान असं ग्रीस करून घ्यायचं आपल्याला हे ताट, म्हणजे आपली वडी आहे ना खालनं चिकटणार नाही, म्हणजे आपण काढू तेव्हा इझिली रिमूव्ह होईल. तर आता आपण जे मिश्रण केलं होतं ते आता आपण ताटात काढून घेणार आहे. तर आता आपण पहिले हे सेट करून घेऊया. आपल्याला पाहिजे तर आपण मिश्रण मध्ये आधी सुद्धा ड्रायफ्रूट टाकू शकतो. तर हे गरम आहे, तसंच आपल्याला हे सेट करून घ्यायचं आहे. तर आपण असं एक चौकोन बनवून घेतोय. तर हे स्लोली स्लोली सेट होणार जसं गरम आहे. वडी किती जाड हवी आहे त्याच्या हिशोबाने आपल्याला हे सेट करून घ्यायचंय. तर तुम्ही बघू शकता आता छान असं हे होल घेत आहे. तर आता आपण ही प्रॉपरली सेट करून घेतो आहे. छान असं वडी सेट करून घेतलेली आहे, बघू शकतात प्रॉपर असं चौकोन आपण केलेलं आहे, म्हणजे आपल्याला कापताना इझी पडतं चारी साईडनं. तर आता आपण हे फ्रीजमध्ये सेट करत ठेवूया. तर तुम्ही बघू शकता आपण थोडंसं बॅटर साईडला ठेवलेलं काढून. तर आपण याच्यावर आता डबल लेअर करणार आहे. तर आपण फर्स्ट लेअर व्हाईट केलं आहे, तर आता आपण सेकंड लेअरमध्ये थोडासा कलर मिक्स करणार आहे. तर इथे आपण आता शेफ मास्टरचा येल्लो कलर घेतलेला आहे. तर आपण 1-2-4 ड्रॉप्स याच्यामध्ये ऍड करणार आहे कलरसाठी. आणि हे आता आपण सगळं मिक्स करून घेणार आहे, म्हणजे छान असा ह्याला रंग येणार. बघू शकतात आता रंग छान असा दिसायला लागला आहे. तर आता आपण हे सगळं एकजीव करून घेऊया प्रॉपरली आणि मग आपण कलरची लेअर लावून घेणार आहे. तर छान असा आपला आता कलर मिक्स झालेला आहे. तर आता आपण हे सेट करून घेऊया. तर अशा प्रकारे आता आपण हे मिश्रण सेट करून घेणार आहे याच्यावर. छान अशी आपली
डबल लेअर नारळ बर्फी रेडी होऊन जाईल. तर हे छान असं पसरून घ्यायचं आपल्याला इव्हनली, म्हणजे छान असं लेअर रेडी होऊन जाईल. तर अशा प्रकारे ना आपण हाताने ही सेट करून घ्यायची. तर बघू शकता आता आपला छान असा चौकोन रेडी आहे. तर आता आपण या स्टेजला याच्यावर पिस्ताचा लेअर टाकूया. हे छान असं याच्यामध्ये सेट होऊन जाईल. तसंच आता आपण जे बदामाचे काप घेतले होते ते पण याच्यावर ऍड करूया. तर इव्हनली आपण हे सगळीकडे छान असे सेट करून घेऊया. तर तुम्ही बघू शकता छान अशी आपण आता नारळाची वडी रेडी केलेली आहे. तर बघू शकता सुंदर असा कलर दिसतोय व्हाईट आणि येल्लो. तर आता आपण ह्याला फ्रीजमध्ये एक 2 तास सेट करत ठेवणार आहे, म्हणजे छान अशी ही कडक होईल आणि थंड सुद्धा होईल. आणि मग आपण ह्याला कट करून घेणार आहे. चला मग भेटूया 1-2 तासानंतर. तर आता आपले 2 तास झाले आहेत आणि बडी छान अशी सेट झालेली आहे तुम्ही बघू शकता. तर आता आपण ह्याला कट करून घेणार आहे. तर अशा प्रकारे आपल्याला ह्याला कट करून घ्यायचे. थोडे मोठे स्लाइसेस हवे असतात आपण मोठे ठेवू शकतो, बारीक हवे तर बारीक ठेवू शकतो. आता आपण असे स्क्वेअर कापून घेऊया. बघू शकता छान असे सॉफ्ट आहे, अजून एकदम हार्ड नाहीये की आपण सेट केल्यावर सुद्धा कट करू शकतोय. तुम्ही बघू शकता छान अशी आपली नारळाची बर्फी किंवा वडी रेडी आहे. तर तुम्ही सुद्धा नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि ह्याचा आस्वाद घ्या आणि कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. तुम्ही बघू शकता आपण मिल्क पावडर घातलं होतं त्यामुळे छान अशी सॉफ्ट झाली आतनं आणि घट्ट नाही झालेली आहे. खूप छान असा टेक्स्चर आलेला आहे याला. तर तुम्ही सुद्धा नारळी बर्फीचा आस्वाद घ्या आणि माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला जेव्हाही मी नवीन नवीन रेसिपी किंवा ब्लॉग्स अपडेट करीन तर तुम्हाला त्यांचे नोटिफिकेशन येतील. आणि थँक्यू फॉर वॉचिंग.